पारदर्शी व्यवहारांनी वेळेत कर्ज वसुली हे संस्थेच्या प्रगतीला कारणीभूत. अरुण देसाई, अमन सोसायटीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन. कोणत्याही संस्थेची प्रगती ही तिथल्या पारदर्शक व्यवहार, प्रामाणिक कर्मचारी वर्ग आणि वेळेत कर्ज वसुली या त्रिसूत्रीवर होतो. तसेच अमन अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निर्मित या संस्थेच्या नूतन वास्तू उद्घाटन प्रसंगी अरुण देसाई यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणाले, अमन सोसायटीनं अल्पावधीतच या भागात नावलौकिक मिळवलंय. सभासदांनी सोसायटीवर ठेवलेल्या विश्वासावर व संचालक मंडळाचा स्वच्छ कारभार यामुळं सोसायटीनं प्रगती साधली आहे. सभासदांना 14% लाभांश देणारी शहरातील पहिली सोसायटी आहे. सभासदांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करून सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावेळी बसवराज गुंडकल्ले, नगरसेवक अभिजित पाटील व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी अभिजित पाटील, सतीश पाटील, आताउल्ला मुजावर, संतोष नवले, सुभाष प्रधाने, प्रकाश अनुरे, चाण सनती, मुस्तफा मुजावर, बल्लू फरास, गंगाधर हंसनाळे यांच्यासह सभासद, ठेवीदार, हितचिंतक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत सोसायटीचे मुख्य कार्यवाहक सागर लट्टी मरडे यांनी केलं. सूत्रसंचालन व आभार चिदानंद सरवडे यांनी मानले. महानकरी न्यूजसाठी तात्यासाहेब कदम, सदलगाव. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.